आज दिनांक 13 एप्रिल रोजी काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विशाल प्रकाशबाबू पाटील यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांनी खानापूर, बेणापूर, जकिनवाडी, मेंगानवाडी, जाधववाडी, गोरेवाडी, बलवडी, विटा परिसरात येथे प्रमुख कार्यकर्त्यांची व गावकऱ्यांची भेट घेतली. ब्युरो रिपोर्ट. अडचणीत असलेले वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांची सरकारने दाद घेतली नाही म्हणून त्यांनी मंत्रालयात आत्महत्या केली हा सरकारचा नाकर्तेपणा आहे म्हणून धर्मा पाटील यांना स्मरून शेतकऱ्यांना बेदखल करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विशालदादा पाटील यांना विजयी करा असे आवाहन डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले. स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांच्या कडेगाव तालुक्यातील प्रचारार्थ नेरली येथे झालेल्या बैठकीत डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते.